हॅलो फ्रेंड्स तर पन अतिशे आनी आनी आज आपण पाहतोय अतिशय झणझणीत चमचमीत आणि एकदम वेगळ्या पद्धतीचा आणि सोप्या पद्धतीने रेस्टॉरंट स्टाईल मशरूम मसाला तर इथे सर्वप्रथम आजचा मशरूम मसाला हा आपण कुकरमध्ये बनवतो आहे म्हणून कुकरमध्ये साधारण तीन ते चार चमचे तेल घ्यायचं तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं तेल गरम झालं की यात आपण अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे छान तेलामध्ये तडतडू द्यायचे छान असे फुलून यायला हवे आता जिरे छान फुलून आले की यात आपण अर्धा चमचा हळद घालायची आणि हळदही तेलामध्ये व्यवस्थित तळून घ्यायची कारण हळदीमुळे ग्रेवीला रंग खूप सुरेख येतो हळद तळून झाली की यात दोन मोठ्या आकाराचे बारीक चिरलेले कांदे घालायचे आणि हा कांदा आपण छान परतून घेणार आहोत कांदा अगदीच लालसर न करता किंवा खूप असं जास्त न तळता फक्त ट्रान्स्परंट करून घ्यायचा आणि कांद्याला छान असा गुलाबीसर रंग यायला हवा तर हा कांदा साधारण तीन ते ती चार मिनिटांमध्ये व्यवस्थित तळून तयार होतो आता कांदा इथे हलकासा तळून तयार झाला यामध्ये ठेचलेलं एक चमचा आलं व लसूण घालायचं हे आलं व लसूण व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं याऐवजी तुम्ही आलं लसणाची एकदम बारीक पेस्ट वापरली तरीही चालेल आणि हे आलं लसूण तेलात छान खमंग तळून घ्यायचं म्हणजे फोडणी खूप छान बसली की भाजी खूप छान होते चवीला आता इथे आलं लसूणही तळून झालं की आता आपण दीड चमचा लाल तिखट घालतोय तिखट किती प्रमाणात हवं आहे कमी की जास्त त्यानुसार तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता त्याचबरोबर एक चमचा काळा मसाला घालायचा आणि एक मोठा चमचा इथे मी किचन किंग मसाला आहे आता हे तीनही मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊयात इथे कांद्यासोबत हे तीनही मसाले आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे मसाले परतून झाले की यात एक लहान आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि हा टोमॅटो ही या मसाल्याबरोबर व्यवस्थित एकदा तळून घ्यायचा छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हा टोमॅटो व्यवस्थित शिजवून घ्यायचा आणि मसाल्यांनाही व्यवस्थित तेल सुटायला हवं सुट आता इथे पाहू शकता मसाल्यांना छान तेल सुटलं आहे तर आता यात आपण अर्धी वाटी पाणी घालायचं अगदी थंडच पाणी आहे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात असं पाणी घातलं की मसाले शक्यतोवर जळत नाहीत आता यात बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता या फोडणीवर आपण झाकण ठेवूयात आणि छान टोमॅटो व्यवस्थित शिजेपर्यंत किंवा टोमॅटो कांदा व इतर मसाले शिजेपर्यंत आपल्याला हा मसाला छान शिजवून घ्यायचा साधारण दहा मिनिटे तरी मध्यमाचेवर हा मसाला आपण शिजवून घेतो आहे तर आता इथे दहा मिनिटे झाली आहेत आपण झाकण काढून पाहूयात तुम्ही ते पाहू शकताय टोमॅटो व्यवस्थित शिजलेला आहे छान स्मॅश होतोय चमचाने दाबला की आणि या भाजीला छान असा तरी देखील आली आहे आणि रंगही खूप छान आला आहे तर आता इथे मी काही बटन मशरूम घेतले आहेत हे एकदम लहान आकाराचे बटन मशरूम आहेत जर मोठ्या आकाराचे मशरूम असतील तरी ते स्लाइस करून वापरलेत तरीही चालतील पण मशरूम मसाल्यामध्ये शक्यतोवर असे अख्खे मशरूम मशरूम खूप छान लागतात आता यात आपण हे मशरूम घालायचे त्याचबरोबर मशरूमच्या स्लाईसही घालायच्या पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता ही भाजी खूप दाटसर वाटती आहे आणि आपण जेव्हा कुकरला शिजवतोय तेव्हाही बऱ्या प्रमाणात कोरडी होईल तरी तेच साधारण मी दोन पळी इतकं पाणी घालते आहे पण मात्र खूप जास्त पाणी आहे घालायचं कारण ही भाजी आपल्याला एकदम पातळ अजिबात बनवायची नाही आहे थोडासा दाटसरच ग्रेवी ठेवायची आता यात आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता भाजी इथे आपली व्यवस्थित झाली आहे फोडणीही खूप छान आपली तयार झाली आहे तर आता आपण कुकरचं झाकण लावूयात आणि कुकरचं झाकण लावून साधारण आपल्याला एक केक किंवा दोन शिट्टी काढायची म्हणजे मशरूम मोठे असतील तर शिजायला थोडा जास्त वेळ लागेल पण इथे लहान मशरूम असल्यामुळे मी फक्त एकच शिट्टी काढणार आहे आणि एक शिट्टी काढल्यानंतर कुकरचं झाकण न काढता तसाच पूर्णपणे थंड होऊ द्यायचा म्हणजे नंतर राहिलेल्या वाफेवरही मशरूम खूप छान शिजतात तर आता इथे कुकरची एक शिटी झाली आहे कुकर पूर्णपणे थंड झाला आहे आणि इथे तुम्ही पाहू शकताय भाजी किती उत्तम पद्धतीने तयार झाली आहे भाजीवर तरी देखील खूप सुंदर आलेली आहे आणि मशरूमही खूप व्यवस्थित शिजलेले आहेत जर इथे तुम्ही कुकरच्या तीन ते चार शिट्या केल्या तर मशरूम एकदम ग्रेव्हीमध्ये विरघळून जातात किंवा लवकर तुटतात तर आता इथे तुम्ही पाहू शकताय भाजीला छान पद्धतीने उकळी देखील आलेली आहे तर यावर आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची जर घाई असेल तर ही भाजी तुम्ही नक्की बनवू शकता पण टेस्टमध्ये अजिबात चेंज होत नाही तर ही आजची आपली झटपट अशी मशरूम मसाला तयार झाला आहे तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर किरण्स किचन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका